हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत लवंगांचा फायदा घेण्याचा एक प्रभावी मार्ग। आता भारतात जिथे तुम्हाला चहाचा एक कप घेण्यामागे काहीही सबब नसते, तिथे वापरल्या जाणाऱ्या पदार्थांविषयी आपण लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे। आता यात आपण बघणार आहोत चहा। चहा एक स्वतःच एक निरोगी पेय बनते, परंतु जेव्हा आपण साखर त्यामध्ये घालतो तेव्हा हा पौष्टिक पदार्थ गमावण्यास सुरुवात होते। आपल्यासाठी चहा पिण्याचा अनुभव आपण आरोग्यपूर्ण करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि आपल्याला आपल्या वैयक्तिक स्वयंपाकघरातील कपाटापेक्षा पुढे पाण्याची देखील आवश्यकता नाही यासाठी। होय, आपण आम्हाला बरोबर ऐकले, आपल्याला आपल्या वैयक्तिक स्वयंपाकघरातील कपाटापेक्षा पुढे पाण्याची देखील आवश्यकता नाही आरोग्यपूर्ण व्हायला। आता आमच्या पेंट्रीमध्ये अनेक प्रकारचे मसाले असून ते बरेच फायद्याचे आहेत। त्यातलाच एक पदार्थ उदाहरणार्थ लवंग। तर लवंग हा अद्वितीय फुलांच्या कळ्या असतात, ज्यात एक सुंदर वास असतो, चवमध्ये चवदार असतात आणि आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत। पुरातन औषधी पद्धतींनी दातदुखीपासून ते रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी असंख्य परिस्थिती बरे करण्यासाठी या मसाल्याचा उपयोग केला आहे, म्हणजेच लवंगचा उपयोग केला आहे। लवंग हे आवश्यक तेले त्याच्या मुख्य सक्रिय घटक असलेले युजेनॉलने भरलेले आहे। त्यामध्ये युजेनॉल हा एक मेन इन्ग्रेडियंट आहे, त्याचं इसेन्शियल ऑइल आहे। हे जळजळ ऑक्सिडेटिव्ह ताण प्रतिबंधित करते आणि मधुमेह, कर्करोग आणि इतर विषाणूंमुळे होणाऱ्या संक्रमणास बळी पडण्यासारख्या बऱ्याच गंभीर आजारांवर लढायला प्रचंड क्षमता ठेवते। एवढीशी लवंग एवढी इफेक्टिव्ह आहे हे आपण आता बघणार आहोत। तुम्ही पण ऐकून आश्चर्यचकित व्हाल की हिच्यात खरंच एवढी पॉवर आहे का। आता विज्ञानाने लवंगला दाहविरोधी नैसर्गिक घटक म्हणून दर्शविले आहे आणि इतर सुपरफूड्सच्या तुलनेत जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्याचे दर्शविले आहे। हो, बरोबर ऐकलं तुम्ही, इतर सुपरफूडच्या तुलनेत जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्याचे दर्शवले आहे। ते सुपरफूड्स पण आपण बघूयात, पण त्याआधी अशा प्रभावी पॉलिफेनॉल्स लवंगांमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक प्रतिसादाला चालना देतात आणि हाडांची घनता सुधारण्यासाठी देखील प्रख्यात आहेत। लवंग विविध पदार्थ आणि चहामध्ये उपदार आणि सुगंधित चव आणत असतात। आता ह्या व्हिडिओमध्ये आम्ही या विशिष्ट घटकाबद्दल आणि त्याच्या सर्व प्रकारची स्वयंपाक निर्मिती तसेच आरोग्यास सुधारण्यासाठी क्षमता याबद्दल चर्चा करू आणि मग सगळ्यात शेवटी आपण याचा फायदा घेण्याचा, म्हणजेच लवंगचा फायदा घेण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे काय याची पूर्ण कृती बघूयात। चला तर मग वळूयात लवंगांचे शक्तिशाली फायदे बघण्यासाठी। त्यातला पहिला फायदा आहे अँटीऑक्सिडंट पॉवर ऑफ लवंग। आता जगभरातील सर्व पदार्थ आणि पेय पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट मूल्यांसाठी ORAC म्हणजेच ऑक्सिजन रॅडिकल ॲब्झॉर्बन्स कॅपॅसिटी ह्या स्केलवर लवंग शक्तिशाली संयुगे आणि 6व्या क्रमांकावर आहेत। ही ORAC म्हणजे ऑक्सिजन रॅडिकल ॲब्झॉर्बन्स कॅपॅसिटी बघणारी स्केल आहे, जिच्यात लवंग ही 6व्या नंबरवर आढळते। लवंगमध्ये बेरीपेक्षा 7 पटीने अधिक सामर्थ्यवान असतात, कोकोपेक्षा 3 पट जास्त आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये ब्लूबेरीपेक्षा 30 पट जास्त संयुक्ते आहेत। लवंगांमधील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मुख्यतः तेलकट आतील भागात असतात। या संयुगांमध्ये जीवनसत्वे जसे की विटॅमिन ए आणि विटॅमिन सी तसेच खनिजे आणि इतर सक्रिय संयुगे समाविष्ट आहेत। विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात फ्री रॅडिकल आहे, एकूणच ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो यामुळे। ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ज्यामुळे काही बऱ्याच आजारांना निमंत्रण दिलं जातं आपल्या शरीरामध्ये, तो ताण ह्या लवंगमुळे कमी होतो।
ह्या लवंगांमध्ये अँथोसॅनिन, क्वेरसेटीन आणि युजेनॉल सारख्या इतर चांगले संशोधन केलेल्या अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्या की आपल्याला खूप इफेक्टिव्ह असतात. युजेनॉल हे असंख्य अभ्यासाचे लक्ष केंद्रित केले आहे, जे मजबूत अँटीऑक्सिडंट गुणधर्म दर्शविते. यावर खूप रिसर्च झाल्यावर खूप सारे पेपरही यावर पब्लिश झालेले आहे की हे युजेनॉल जे लवंगमध्ये प्रेझेंट आहे ते अगदी मजबूत अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेलं संयुक्त आहे. खरं तर आढळून आलेल्या चाचण्या व्हिटॅमिन ई, आणखी एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट हे व्हिटॅमिन ई, जे की आपल्याला आलमंड्स म्हणजेच बदामांमध्ये भेटतं, याच्या तुलनेत मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी 5 पट अधिक प्रभावी आहेत. म्हणजेच व्हिटॅमिन ई, जे की आपण सर्वात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणतो, त्यापेक्षा देखील 5 पटींनी ह्या लवंगमधलं अँटीऑक्सिडंट अधिक प्रभावी आहे. एका अँटीऑक्सिडंट संशोधन अभ्यासाने 2 विविध मसाल्यांची तुलना केली आणि लसूण, थाईम, रोजमेरी, ओरेगॅनो सारख्या इतर शक्तिशाली सुपरफूड्समध्ये हा लवंग सर्वात महत्त्वाचा ठरला. तर ही आहे अँटीऑक्सिडंट पॉवर ऑफ लवंग. आता दुसरा हिचा फायदा आहे पाचन सहाय्य आणि संरक्षण. आता आपल्या पाककृतींमध्ये लवंग केवळ अन्नाची चव वाढणार नाही तर संपूर्ण पाचन प्रक्रियेमध्ये सुधारणा होईल. लवंग शक्तिशाली फायटोन्युट्रियंट्सने भरलेले असते, जे पाचन एन्झाईमचे स्राव उत्तेजित करतात. एन्झाईम खूप सेक्रेट करते ती पोटात गेल्यावर, ज्याच्याने आपलं पाचन प्रक्रिया खूप सुलभ होते. शतकानुशतके पारंपरिक औषधांद्वारे वापरली जाते ही लवंग. लवंगांमुळे पोट फुगणे, पोटातील वात येणे, जठरासंबंधी चिडचिड होणे आणि अपचन यासारख्या पोटाचे प्रश्न कमी होतात. तसेच व्हेरी कॉमनली मळमळ किंवा उलट्या यांच्यापासून मुक्त होण्यासाठी लवंग तेल लावले जाते. लवंग तेलामधील सक्रिय घटक GI ट्रॅकच्या गुळगुळीत लेयर्सला, म्हणजेच आपल्या स्टमकच्या मधल्या ज्या आतल्या लेयर्स आहेत, त्यांना आराम देण्यासाठी वापरलं जातं, ज्यामुळे अपचनाची लक्षणे कमी होतात. सहसा अपचन झालं म्हणजे पोटात गडबड होते असं आपण म्हणतो. एकंदरीत ह्या सर्व प्रक्रियेला ही आराम देते. वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की लवंग तेलातील फायटोकेमिकल्स पोटात म्युकस उत्पादन वाढवून अल्सरच्या उपचारांना देखील मदत करतात. जठरासंबंधी म्युकस एक संरक्षक अडथळा म्हणून काम करते, ज्यामुळे पातळ थर पचन, जसं की पित्त आणि जठरासंबंधी आम्ल होण्यास प्रतिबंधित करते. म्हणजेच एकंदरीत पोटामध्ये अल्सर्स आणि अपचन ह्या ज्या काही प्रक्रिया होतात, ज्यामुळे पूर्ण शरीर आपलं अस्वस्थ होते, ते सगळं रोखण्यास ही लवंग अत्यंत प्रभावशाली रीतीने काम करते. आता पुढचा हिचा फायदा आहे, जो की आज खूप महत्त्वाचा आहे, की इम्युन सिस्टीमला वाढवते. आता इतर सुपरफूडच्या तुलनेत लवंगांमध्ये सर्वाधिक अँटीऑक्सिडंट घटक असतात हे आपण बघितलेच. लवंग तेलाच्या अर्कांमध्ये आढळलेल्या सक्रिय घटकांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे की रोगप्रतिकारक शक्तीला चालना देतात आणि सूक्ष्मजंतूंचे संक्रमण कमी करण्यास किंवा प्रतिबंधित करण्यास देखील मदत करतात. या लवंगांचा वापर बहुधा सामान्य सर्दी आणि फ्लूच्या विरुद्ध आवश्यक तेलाचा उपचार म्हणून केला जातो. आयुर्वेदिक औषध रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लवंगांचा मोठ्या प्रमाणात वापर करते. या नेल शेप फ्लॉवर कळ्यांच्या तेलात, अगदी नेल शेप वाटतात ते म्हणून म्हटली मी, नेल शेप फ्लॉवर कळ्यांच्या तेलात पॉलिफिनॉल असतं, ज्यामुळे पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढू शकते. परिणामी बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संक्रमणाविरुद्ध प्रतिकार शक्तीची तीव्र प्रतिक्रिया मिळते. आपल्याला माहीतच आहे प्रतिकार शक्ती टिकवण्यात आणि वाढवण्यात पांढऱ्या पेशींचा किती उपयोग होतो तो. त्यांना मदत करण्यात ही पुढे सरसावते लवंग.
आता पुढचा हिचा फायदा आहे, दात दुखी आणि क्षय बरा करते. आता आपल्याला माहितीच आहे दात दुखीसाठी सर्वात प्रस्थापित आणि लोकप्रिय उपायांपैकी एक म्हणजे लवंगचा वापर. जिथे कुठे दात दुखत असणार तुम्ही एक लवंग जरी त्यावर ठेवली तर अगदी तुम्हाला अर्ध्या तासाभरात तोचा फरक जाणवायला सुरुवात होते. हे दुसरं तिसरं काही नसून त्यामधला असलेला यूजेनॉल ज्याबद्दल आपण बोलतोय त्याचाच हा प्रभाव असतो. हे त्यातलं एक इसेन्शियल ऑइल आहे जे खूप प्रभावी रीतीने काम करते. या लवंगांच्या अभ्यासात दंतस्वच्छता आणि आरोग्यामध्ये सुधारणा देखील दिसून आली आहे. आज अनेक दंतविकारांमधील अस्वस्थता आणि वेदना कमी करण्यासाठी लवंग एक विश्वसनीय उपचार म्हणून स्वीकारली जाते. आपल्याकडे बरेच प्रॉडक्ट्स येतात ज्यामध्ये लवंगचा उपयोग केलेला असतो. जर आपण ती लवंग अशीच्या अशी आपल्या स्वयंपाकघरातून वापरली तर तिचा कितीतरी पटींनी आपल्याला उपयोग होईल हे देखील आपण जाणू शकतात. जिंजिवायटीस आणि पेरियडॉन्टिस यासारख्या हिरड्या रोगांवर उपचार करण्यासाठी दर्शवलेल्या लवंगमध्ये असलेले आवश्यक तेलांचे संशोधन, दंत प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर सामयिक मलहमांप्रमाणे लवंग तेलामुळे सुन्न प्रभाव देखील निर्माण होऊ शकतो. हे तेल असं सुन्न करून टाकतं त्या जागेला, बधीर करण्यासारखी ती जो ॲनेस्थेटिक म्हणतो आपण त्याला, त्यामुळे त्यातलं जे दुखणं असतं आपल्या दाताचं हिरड्यांचं ते कमी होऊन ते बरं होण्यास देखील खूप मदत होते. यूजेनॉल हे लवंग तेलामधील मुख्य सक्रिय कंपाऊंड आहे आणि त्याच्या रासायनिक सुलभ भावाने म्हणजेच युजिनेल ॲसिटेटसह प्रतिजैविक, दाहविरोधी आणि पुनर्संचयित गुणधर्म तयार करतात. तर हा भाऊ आणि हा चुलत भाऊ युजेनॉल आणि युजिनेल ॲसिटेट हे दोघं मिळून प्रतिजैविक, दाहकविरोधी आणि पुनर्संचयित गुणधर्म तयार करतात. आता पुढचा हिचा फायदा आहे, बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यासाठी मदत करते. आता दातदुखीसह पाहिल्याप्रमाणे आपण अनेक मौखिक संबंधित अटींवर उपचार करण्यासाठी लवंगच्या जीवाणूनाशक गुणधर्मांसाठी हजारो वर्षापासून वापरली जात आहे. एका माउथवॉश अभ्यासानुसार 21 दिवसांकरता लवंग, चहाच्या झाडाचे तेल आणि तुळस असं असलेल्या हर्बल औषधांची तपासणी केली गेली, ज्यामुळे हिरड्यांचे आरोग्य सुधारले. तसेच प्लेग बिल्टअप, जे दातांवर पिवळी थर जमा होतात त्याला प्लेग बिल्टअप म्हणतो आपण, आणि तोंडातील जीवाणू कमी होते. त्या तोंडातील जीवाणूंमुळे तोंडाचा दुर्गंध येणे हा देखील कमी होतो. म्हणजेच लवंग ही यावरही खूप इफेक्टिव्ह आहे. लवंगमध्ये मानवी पातळीवरील विविध प्रकारच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी बॅक्टेरिया विषाणूविरोधी आणि प्रतिजैविक फायटोन्युट्रियंट्सचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच लवंगला रोजच्या आहारात समाविष्ट करणे फार महत्त्वाचे आहे. आता पुढचा हिचा फायदा आहे, मजबूत कर्करोगाचा एजंट आहे. पारंपरिक औषधांचा एक प्राचीन उपाय म्हणून लवंगांमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात हे आपण आत्ताच बघितले, जे की प्रभावीपणे अँटीकार्सिनोजेनिक एजंट असल्याचे दर्शवले आहेत. आता याच्यात असलेला हा युजेनॉल जो आहे लवंगमधला, त्याने वैज्ञानिकदृष्ट्या दाखवलेलं आहे, वैज्ञानिकदृष्ट्या केलेल्या अभ्यासामध्ये असं दाखवलं आहे की तो प्रोटेक्ट करतो DNA डॅमेजला. जे काही फ्री रॅडिकल्स डॅमेज करतात आपल्या शरीरातल्या DNAला त्यांना तो प्रोटेक्ट करतो आणि मग हे फ्री रॅडिकलला रोखून ठेवतो. म्हणजेच फ्री रॅडिकल हे लिपिड आपल्या शरीरात जे काही सेल्स असतात त्यांच्यामध्ये जे लिपिड असतं त्यावर अटॅक करतं, त्यांना हा रोखून धरतो आणि त्याद्वारे तो अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी वाढवतो त्याची. मगापासून आपण म्हणतो अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी. अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी म्हणजे काय नेमकं, तर तो या प्रकारे काम करतो. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले एन्झाईम्स असतात, जसं की सुपर ऑक्साईड डिसम्युटेज असतं ज्याला आपण SOD म्हणतो, कॅटालेज असतं, ग्लुटाथायोन GSH असतं. तर एका स्टडीमध्ये हेही दिसून आलं की हे युजेनॉल कॅन्सर सेलच्या इंट्रॅक्शन्समध्ये 80% सेल देत, म्हणजे सेलचं जे श्रिंक होणं आहे, मरणं आहे, ते कमी करतं कुठल्या कुठल्या प्रोस्टेट, इसोफॅज्युअल, ब्रेस्ट कॅन्सर सेल्समध्ये.
युजेनॉल ची अशीही अभ्यास नोंदण्यात आलेला आहे की जो मेटास्टॅसिस स्प्रेडिंग जी आहे म्हणजे कॅन्सर पसरणं जे म्हणतो शरीरात ते देखील त्याचं थांबवण्याची एक स्टडी विशेषतः केली गेली आहे. आता पुढचा याचा फायदा आहे रिड्यूसेस ॲलर्जीज अँड कंजेशन. आता हे मी इंग्लिशमध्येच लिहिलं आहे कारण रिड्यूसेस ॲलर्जीज अँड कंजेशन ही कॉमन टर्म झाली आजकाल यूज करायला. जिथे बघावं तिथे त्याला ऐकावं मला याची ॲलर्जी मला त्याची ॲलर्जी. थोडं काही आपण बाहेर गेलो धुळीच्या कणांच्या संपर्कात आलो वातावरण बदललं की आपल्याला कंजेशन होतं म्हणजे नाक खुंतं आपलं. तर यावर देखील ही लवंग खूप प्रभावीपणे उपायकारक आहे. आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषधे सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी मसालेदार चहा वापरत आहेत. या लवंगांवर आधारित चहा श्वसन प्रकाराचा संसर्ग कमी करण्यासाठी किंवा प्रतिबंधित करण्यासाठी वापरले गेले आहेत. आता श्वासोच्छ्वासाचे संक्रमण आणि सायनेसिस आणि डोकेदुखीसह इतर प्रकारच्या जळजळांपासून मुक्त होणाऱ्या पिढ्यांसाठी अशा प्रकारचे उपाय मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहेत आणि त्यावरच आपण आज डिस्कशन करणार आहोत. लवंगांवर आधारित चहाचा सुवासिक सुगंध शांत प्रभाव निर्माण करतो आणि हार्मोनल रिलीजला प्रोत्साहित करतो. तो प्रोत्साहित झाल्यामुळे जो ताण पातळीचे नियमन करतो आकलनशीलता आणि मनस्थिती सुधारतो चिंता कमी करते ही लवंग. जसं की ॲलर्जी ही धूळकण मुळे होते तर वाहणारे नाक खास सुटणारी त्वचा शिंका येणे पाण्याचे डोळे होणे म्हणजे जसं की डोळ्यातून पाणी येणे सारखे डोळे आग होणे घसा खवखवणे आणि खोकला यामुळे उद्भवतात हे कॉमन सिम्पटम्स आहेत. जेव्हा तुमची रोगप्रतिकार शक्ती ॲलर्जीकडे दुर्लक्ष करते तेव्हा ते इम्युनोग्लोबुलिन ई म्हणजे IgE नावाची प्रतिपिंडे तयार करते. तेथे वेगवेगळ्या प्रकारचे IgE आहेत आणि प्रत्येक विशिष्ट ॲलर्जींशी संबंधित आहे. जो IgE नाक फुफ्फुसे घशात किंवा त्वचेवर प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या पेशींचा प्रवास करतो तर लवंगमध्ये त्या ठिकाणी लवंगमधील सक्रिय घटक IgE सिग्नलिंगमध्ये हस्तक्षेप दर्शवतात आणि ज्यामुळे संपूर्ण हिस्टामाइन रिलीज कमी होते. म्हणजेच आपला जो काय आपल्याला त्रास होतो आहे ॲलर्जीचा डीकंजेशनचा सर्दी खोकला डोळ्यात जळजळ होणे पाणी येणे त्वचेवर खास सुटणे शिंका येणे हे सगळं काही ती प्रभावीपणे कमी करते. आता आपण तिचं बघूयात सूक्ष्म पोषक प्रोफाईल म्हणजेच तिच्यात काय काय आहे. सूक्ष्म स्वरूपात तर ती आहेच पण तिच्यात देखील अजून काय काय आहे. युजेनॉल सोडलं तर लवंग एक खरे तर सुपरफूड आहे जे शक्तिशाली घटकांनी भरलेल्या विस्तृत प्रोफाईलने भरलेलं आहे. खूप सारं आहे तिच्यात आश्चर्य वाटेल ऐकून. सर्व मसाल्यांप्रमाणे लवंगांमध्ये अगदी कमी कॅलरी असतात परंतु सूक्ष्म पोषक घटक असतात जे चयापचय अंतर्गत आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्तीला चालना देतात. आता लवंग हे एक उत्कृष्ट स्रोत आहे. कसला मॅग्नीजचा विटॅमिन के आहे त्यात. हा एक चांगला स्रोत आहे विटॅमिन केचा आणि विटॅमिन सीचा आधी सांगितल्याप्रमाणे. आता मॅग्नीज हे काय करतं लवंगमधलं हे निरोगी मेंदू आणि मजबूत हाडे राखण्यासाठी एक मुख्य घटक आहे. विटॅमिन सी काय करतं. विटॅमिन सी एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जो रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यासाठी आणि शरीराला विनामूल्य मूलभूत नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी असंख्य भूमिका बजावतो. जो की आजच्या ह्या करोना सिनारिओमध्ये खूप महत्त्वाचा आहे. जीवनसत्व के. आता विटॅमिन के हा संयुगांचा एक महत्त्वपूर्ण कौटुंबिक गट आहे जो रोगप्रतिकारक प्रतिसादादरम्यान आवश्यक रक्त कोॲग्युलेटर करतो. आता आपल्याला सपोज जखम झाली त्याच्यातून सारखं आपलं रक्त वाहत आहे पण थोड्या वेळाने रक्त वाहणं बंद होतं तर त्याला रिस्पॉन्सिबल असतं हे विटॅमिन के म्हणजेच रक्ताचं गुठळीत निर्माण करणे ब्लड कोॲग्युलेशन करणे हे विटॅमिन केच्या हातात असतं. तर ते देखील ह्या लवंगमध्ये प्रेझेंट आहे. आता इथे मॅक्रो आणि मायक्रो
आणि फायटोन्युट्रियंट्सची अधिक पूर्ण यादी मी तुम्हाला सांगते. याच्यात प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स, डायटरी फायबर्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहे, ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स आहे, जे की आपल्या मेंदूसाठी खूप इफेक्टिव्ह होतात. यात विटॅमिन ए, B3, विटॅमिन B3 त्याला आपण नियासिनही म्हणतो, फोलेट आहे. नंतर विटॅमिन के तर आपण बघितलंच, विटॅमिन सी त्याला एल ॲस्कॉर्बिक ॲसिड आपण म्हणू शकतो, विटॅमिन ई देखील आहे अल्फा टोकोफेरॉल, जे मी तुम्हाला सांगितलं की आल्मंडमधल्या विटॅमिन ईपेक्षा या लवंग कितीतरी पटींनी, म्हणजे 5 पटींनी जास्त प्रभावशाली आहे. त्याला कारण हेच आहे की त्यात एवढे सारे मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियंट्स आहेत. यात कोलिन आहे, बिटेन आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आपण बघितलं जे मेंदूसाठी फार इफेक्टिव्ह आहे, मॅग्नीज आहे, झिंक हे देखील खूप महत्त्वाचं मिनरल आहे, सेलेनियम, फॉस्फरस, आयर्न आणि फायटोस्टेरॉल्स असे कितीतरी आहेत. ही जीवनसत्वे आणि खनिज व्यतिरिक्त लवंगांच्या अर्कामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात, ज्यात समाविष्ट आहे फ्लेवोनाइड्स, हेक्झेन, मिथिलिन क्लोराईड, इथेनॉल, थायमॉल, युजेनॉल आणि इतर बेन्झिन आधारित कंपाऊंड. अरे बापरे, एवढूशा लवंगमध्ये ही एवढीशी मूर्ती लहान पण कीर्ती किती महान आहे याची. अशा सर्व संयुगे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट हे संरक्षणात्मक, अँटी मायक्रोबियल आणि दाहक विरोधी गुणधर्म असल्याचे दर्शवले गेले आहे. आता हे सर्व असताना याचा फायदा कसा घ्यावा, जो की आपला व्हिडिओचा टॉपिक आहे, तोच आता आपण बघणार आहोत. तर लवंगांचा फायदा घेण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे तो चहामध्ये पिणे. ही सर्वात सोपी गोष्ट आहे. लवंगची पावडर करून देखील आपण सगळ्या स्वयंपाकघरातल्या पाककृतींमध्ये वापरू शकतो, पण हे सर्वात सोपं आहे. भारतातले लोक चहा प्यायला मागे पुढे बघत नाहीत, त्यांना चहा पिणं खूप आवडतो. पण तोच जर चहा आपण आरोग्यपूर्ण चहा घेतला तर त्याचा कितीतरी फायदा आपल्या शरीराला होतो. म्हणूनच लवंगांचा फायदा घेण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे तो चहामध्ये पिणे. तो म्हणजे आपण टायटलला दिलं होतं क्वेश्चन मार्क, तो म्हणजे चहामध्ये पिणे. आता आपण लवंग चहा कसा तयार करू शकतात ह्याचं मी तुम्हाला सांगते. इथे संपूर्ण लवंग 1 चमचा बारीक करून घ्यायची, 1 किंवा 2 लवंग छानपैकी तिची बारीक पूड करायची. एका कढईत म्हणा किंवा चहाच्या बाऊल पॅनमध्ये म्हणा, 1 वाटी पाणी घालायचे किंवा 1 कप पाणी घालायचे. त्यात तुम्ही सगळ्या लवंगा टाकल्या तरी चालेल, किंवा पूड करून, जसं बारीक पूड करून सांगितलं तसं टाकलं तरी चालेल. त्याला छानपैकी 5 मिनटं उकळवायचं, खळखळ खळखळ अगदी, आणि ते 3-4 मिनटं तसंच राहू द्यायचं झाकण झाकून. आणि नंतर थंड झालं की ते गाळायचं आणि पिऊन घ्यायचं छानपैकी. हे पिणं म्हणजे चहा पिणंच नाही आहे नुसतं. तुम्ही कपबशीत टाकून प्यालात की हा चहा झाला, पण तो एक प्रकारचा, जे काही आपण डिस्कस केलं आता त्याच्यामध्ये काय काय आहे एवढूशा लवंगमध्ये, हे सगळं आपल्या शरीराला भेटणार आहे. म्हणजे आहे की नाही मजा, किती सोपं आणि सरळ औषध आहे आपल्याला अगदी रोगमुक्त ठेवण्यासाठी. आणि आपण इच्छित असल्यास आपल्या चहाला गोड करण्यासाठी आपण मध 1 चमचा मिक्स करू शकता. मधाचे फायदे आपण बघितलेलेच आहेत यापूर्वी, की मध हे वजन कमी करण्यास मदत करते, नॅचरल स्वीटनर आहे, त्यात साखर घातली तर त्याची सगळी औषधी गुणधर्म नष्ट होतात. पण मध जर घातलं तर हे नैसर्गिकरित्या उलट उत्तम आहे. जास्तीत जास्त फायद्यासाठी सकाळी लवकर हा चहा प्यायचा, उपाशीपोटी जर पिला तर खूपच छान. पण लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीपेक्षा, म्हणजे कोणत्याही गोष्टी जास्त आपल्या आरोग्यावर संकट आणू शकतात. आता आपण म्हणू की ही उडुशी लवंग, हिच्यात एवढं सगळं आहे, मग मी 1 वेळेच्याऐवजी खूप वेळा जर चहा पिला तर काय हरकत आहे, तर नाही, तसं नाही आहे. याच्याने आपल्याला त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे हा सकाळी एकचदा जरी घेतला तरी तेवढं आपल्याला पुरेसं आहे. कारण जे पण काय आपण मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियंट्स बघितलेत, ते छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये आपल्या शरीरात लागतात. त्यांची जास्त असण्याची काही गरज भासत नाही. ते जास्त असले तर आपल्या शरीराला त्रास देखील देऊ शकतात. म्हणून हा सुगंधित चहा स्वतः तयार करा, आणि आपल्याला तो कसा आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे मिश्रण अँटीऑक्सिडंट आणि इतर घटकांनी भरलेले आहे, जे वैज्ञानिकदृष्ट्या
चयापचय वाढवण्यास स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती सुधारण्यासाठी ज्वलनदाह लढाई संक्रमण इतर व्हायरसशी अवयवांचे आरोग्य आणि कार्य वाढवण्यास सिद्ध करते. एक महत्त्वाची टीप इथे मला नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे युजेनॉलमुळे रक्त जमणे, धीमे होणे आणि रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. मग रक्तस्राव विकार असलेल्या लोकांमध्ये शस्त्रक्रियेसाठी ठरलेल्या आणि अँटीकोॲगुलंट औषध म्हणजे रक्त गोठण्याच्या औषधांवरील लोकांद्वारे हे टाळले गेले पाहिजे. तर लवंगाने रक्तातील साखरेची पातळी देखील कमी असल्याचे दर्शवले आहे एका स्टडीमध्ये. आणि हायपोग्लायसेमिक असलेल्यांनी हे टाळले पाहिजे. पण हे सर्व करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायचा जर तुम्हाला कुठला आजार असेल आणि तुम्ही कुठल्या औषधींवर जर डिपेंड असाल तर. तर हा आहे लवंगांचा फायदा घेण्याचा एक प्रभावी मार्ग, तो म्हणजे चहामध्ये पिणे. याने आपल्याला सर्व लवंगमधले मायक्रो आणि मॅक्रो इन्ग्रेडियंट्स भेटणार. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक, शेअर आणि आपण आमच्याकडून अधिक निरोगी पर्याय पाहू इच्छित असल्यास सबस्क्राईब करा आणि कृपया बेल चिन्ह दाबा विसरू नका.